भारतीय मजदूर संघ प्रणित महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या प्रदेश त्रैवार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष तसेच कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कार्यक्रमाचे आणि महासंघाचे अध्यक्ष अण्णा देसाई यांच्या उपस्थितीत रविवारी झाले. खांदा कॉलनीतील सिकेटी कॉलेजच्या प्रांगणात हे अधिवेशन 3 दिवस चालणार असून त्यात वीज कामगारांच्या हितासंदर्भात विविध ठराव मांडून त्यावर चर्चा होणार आहे. महाराष्ट्र वीज कामगार महासंघ व संलग्न भारतीय मजदूर संघ यांच्या वतीने 8वे प्रदेश त्रैवार्षिक अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभाला महापौर डॉ कविता चौतमोल, उपमहापौर चारुशीला घरत, महासंघाचे सहमंत्री शंकर पहाडे, क्षेत्रीय भारतीय प्रभारी मजदूर संघाचे डॉ सुधाकर कुलकर्णी, समिती सदस्य हेमंत तिवारी आदी मान्यवर व वीज कामगार उपस्थित होते. महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या या प्रदेश अधिवेशनाला विशेष महत्व असून यात कामगार आणि देशहिताचे ठराव मंजूर करण्यात येतील असे लोकनेते रामशेठ ठाकूर आपल्या भाषणात म्हणाले. महाराष्ट्र वीज कामगार महासंघ जो आहे या अधिवेशनाच्या दृष्टीनं विविध ठराव करणार आहे. मगाशी मी आपले कुलकर्णी साहेबांच्या बरोबर चर्चा केली आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं आम्ही विविध प्रकारचे असे 8वं जे अधिवेशन जवळजवळ 8 ठराव करणार आहोत. 4 ठराव तर लिखित मी पाहिले, आणखीन काही उपठराव पण आहेत. पण एकंदरीत याच्यामध्ये राष्ट्रहित, उद्योगहित आणि कामगारहित ह्या तिन्ही गोष्टी ध्यानात घेऊन आपला हा महासंघ काम करतो आहे. आणि त्या दृष्टीनं हे ठराव जे होणार आहेत हे नक्कीच देशाच्या हिताचे असतील, देशहिताचे असतील अशी मला खात्री आहे. आणि त्या दृष्टीनं म्हणून या अधिवेशनाला नक्कीच अतिशय महत्व आहे. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शिस्तबद्ध नियोजन करणाऱ्या आयोजकांचे कौतुक करून हे अधिवेशन वीज कामगारांसाठी दिशादर्शक असेल असे सांगितले. वीज कामगार संघाच्या वतीनं आज आयोजित केलेलं हे जे 8वं त्रैवार्षिक अधिवेशन आहे या अधिवेशनाला मी मनापासून शुभेच्छा देतो. या अधिवेशनाची पनवेलमध्ये होत असल्यामुळे माझ्या स्वागताध्यक्ष म्हणून माझ्यावरती जबाबदारी आहे. सन्माननीय अण्णा देसाईजी आहेत आणि अन्य सर्व सहकारी आहेत. सर्व विविध क्षेत्रामधली विविध राज्यातल्या विविध विभागातील मंडळी आज या ठिकाणी आलेली आहेत. त्या सगळ्यांचं माझ्याकडून मनापासून स्वागत. कार्यक्रमाचे अध्यक्ष अण्णा देसाई यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.